नमस्कार, मी ऋता भिडे. मध्यसंकीर्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मुलांचं आय हँड कॉर्डिनेशन कसं वाढवता येईल. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल ह्या फिजिकल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या असलेल्या स्किल्स बघितल्या. आज आपण असंच अजून एक महत्त्वाचं स्किल बघणार आहोत ज्याचं नाव आहे आय हँड कॉर्डिनेशन. आय हँड कॉर्डिनेशन म्हणजे डोळे आणि हात याच्यामधलं जे कॉर्डिनेशन असतं, तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आता ही सुद्धा एक फिजिकल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाची गरज असते. लहान मुलांच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज अशा असतात की ज्या त्या आय हँड कॉर्डिनेशन बरोबर करत असतात, किंवा ज्या भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात, किंवा ऑलमोस्ट मी तर म्हणेन 99% ॲक्टिव्हिटीज अशा असतात की ज्याच्यामध्ये आय हँड कॉर्डिनेशनची गरज असते. आपल्याला मोठ्या माणसांना सुद्धा आपण डे टू डे लाईफमध्ये आय हँड कॉर्डिनेशन करणं खूप गरजेचं असतं. कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज अशा असतात बरं, तर लिखाण आहे, लिहिण्यासाठी आय हँड कॉर्डिनेशनची गरज असते. साधं बॉल कॅच अँड थ्रो करण्यासाठी गरज असते. टायपिंग काही करायचं असेल तर त्याची गरज असते. आपण मोबाईलवरती चॅट करत असतो तर चॅट बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सअप चॅट करा किंवा फेसबुक चॅट करा, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आय हँड कॉर्डिनेशनची गरज असते. कुठली गोष्ट उचलायची असेल, कुठे ठेवायची असेल, तर त्या सगळ्यासाठी आपल्याला आय हँड कॉर्डिनेशनची गरज असते. आता लहान मुलांमध्ये मोस्टली ही गोष्ट अगदी लहान बाळांपासून, म्हणजे बेबी स्टेजपासूनच व्हायला सुरुवात होते, पण हळूहळू तुम्हाला तुमच्या मुलांना बऱ्याच ॲक्टिव्हिटीज देऊन आय हँड कॉर्डिनेशन डेव्हलप करणं गरजेचं असतं. ह्याला म्हणतात ब्रेन स्टिम्युलेशन. आता मागच्या वेळच्या व्हिडिओ बघून मला एका माझ्या क्लायंटनी विचारलं की म्हणजे नक्की काय असतं, तर तिला म्हणजे तर मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ह्या सगळ्याच्या ॲक्टिव्हिटीज मी सांगते तर ह्या फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मुलांच्या खूप गरजेच्या असतात, ज्या की बऱ्याच वेळेला आपल्याला ॲज अ पालक म्हणून त्या डेव्हलप करणं गरजेचं असतं. कारण मुलांमध्ये ह्या गोष्टी जनरली असतातच, फक्त त्याला थोडंसं खत पाणी घालण्याची किंवा त्याला थोडंसं स्टिम्युलेशन ब्रेनला देण्याची आवश्यकता असते. तर ह्या गोष्टी कधी करणं गरजेचं आहे, तर जसं मुलांच्या बरोबर आपण खेळतो तर त्याच्यामध्ये, अगदी मी तुम्हाला सिम्पल उदाहरण देते याच्यामध्ये की कसं तुम्ही डेव्हलप करू शकता. लहान बाळांमध्ये आपण एक तो तुम्हाला गेम असेल की एखादं स्टॅकिंग कप्स असतील किंवा एखादा बॉक्स असेल त्याच्या आतमध्ये वस्तू ठेवायची, तर ती मुलांना हातात त्यांच्या देण्याऐवजी त्यांची त्यांना उचलू देत आणि त्यांची त्यांना घालू देत. कारण खूपदा पालक ही गोष्ट करतात की एखादी गोष्ट प्रत्येक गोष्ट त्या मुलांच्या हातात नेऊन देतात, त्याच्यामुळे मुलांना आय हँड कॉर्डिनेशनची सवयच लागत नाही. मुलांना ती गोष्ट उचलायची आणि मग दुसरीकडे एखाद्या खाचेमध्ये वगैरे टाकायचे, तर ही सवय लागणं खूप गरजेचं असतं. पुढे व्हिडिओमध्ये जाण्याच्या आधीच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मला तुम्ही कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. तुम्हाला आपल्या आधीचे डेव्हलपमेंट स्किल्स आवडले का? एखादा कागद घ्यायचा आहे, त्याला ग्लू लावायचा आहे, तो उलटा करून स्टिक करायचा आहे, लिहायचं आहे, समोर काहीतरी आहे ते मला बघून कॉपी करायचं आहे, त्याच्यानंतर एखादी गोष्ट एका भांड्यातनं दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचे, मग ते पाणी असू देत, कुठले सॉलिड पदार्थ असू देत, पॉम्पॉम्स असू देत, कुठलीही गोष्ट एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये जेव्हा आपल्याला ट्रान्सफर करायची असते, त्यासाठी सुद्धा आपण आय हँड कॉर्डिनेशन अशा ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू आपण मुलांचं आय हँड कॉर्डिनेशन वाढवू शकतो. आता ॲक्टिव्हिटीज देताना कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज देऊ शकतो, तर कॅच अँड थ्रोची ॲक्टिव्हिटी आहे, ओवणं आहे, ज्या थोड्याशा आपण फाईन मोटरमध्ये बघितलेल्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या बऱ्यापैकी इकडे तुम्ही वापरू शकता. तसंच एखादी गोष्ट दुसऱ्या जागेवरून घेऊन उचलून अजून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं, ह्यांनी सुद्धा आय हँड कॉर्डिनेशन वाढायला मदत होते. थोडंसं मोठी मुलं असेल तर त्यांना सायकल चालवायला देणं, स्कूटर चालवायला देणं, ती अशी त्यांची जी एका पायाने चालवायची स्कूटर असते ती, तर त्या गोष्टींनी सुद्धा, म्हणजे मी बायसिकलबद्दल बोलते, ट्रायसिकल नाही,
तर त्या गोष्टींनी सुद्धा अशा ऍक्टिव्हिटीजनी सुद्धा मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन वाढायला मदत होते. काही ऍक्टिव्हिटीज जसं की स्विमिंग आहे किंवा बास्केटबॉल आहे किंवा क्रिकेट आहे अशा गेम्सनी सुद्धा मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन वाढायला मदत होते. या सगळ्या गेम्समध्ये आय हँड कोऑर्डिनेशन खूप गरजेचं असतं. तर मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन जरूर वाढवा आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला अजून ॲक्टिव्हिटीज हव्या असतील तर आपला डेव्हलपमेंट बूस्टर प्लॅन लगेच सबस्क्राईब करा. आपल्या वेबसाईटवरती डेव्हलपमेंट बूस्टर प्लॅनच्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा आणि लाईक करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या शनिवारी भेटीन नवीन स्किल घेऊन. तोपर्यंत हॅपी पेरेंटिंग.